नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे गणपतीला चौथा दिवस. कोकणातल्या पारंपरिक पद्धती कशाप्रकारे आरती करतात आणि आरतीमधला प्रसाद कसा असतो सर्व आपण याच्यामधून बघितलं. आणि गणपतीमध्ये बहुतेक ठिकाणी तर नारायण सत्यनारायणची पूजा असते. आज आमच्याकडे तीन पूजा आहेत, एक पोसमांची आहे, एक ढोक्यांची आणि एक पडलकरांची आहे. आपण आता पूजेच्या पायाबाहेर जाणार. त्याच्यानंतर आपल्या 2:30 वाजता दुपारी एक भजन येणार आहे एक नाटेकर वाडीमधून. आणि एक 5 वाजता येणार आहे ते भजन आहे ते तळीवाडीमधून एक भजन येणार आहे. नाव माहिती नाही, नाव काय त्यांची आठ मेंबर्सचं आणि टीमचं. मग आपण डायरेक्ट भेटूया भजनावेळी. भजन कशाप्रकारे असतं कोकणा माहिती आज आपण अनुभव घेणार आहोत भजनाचा. आणि तुम्ही पण ऐकणार आपल्याला आज आपल्यासोबत हे भजन. ते पण लाईव्ह स्ट्रीमिंगमधून इंस्टाग्राम लाईव्ह स्ट्रीमिंग मी केलेली काल यूट्यूब पेजवर आणि इंस्टाग्रामवरती. ते तुम्ही असं बघा आणि आपल्या ब्लॉगमधून तुम्ही नक्की बघा. अरे कोकणामध्ये भजन होतं. आज आपण आपल्या विदेशांमधून बघणार आहोत. नाटेकर वाडीमधून भजनकार आलेले आहेत भजनासाठी. बघूया कुठली पद्धत आहे या भजनांची, अशीच काही मजा असते कोकणामध्ये गणपतीमध्ये स्पेशली भजनांची. चला आता एन्जॉय करा आमचं हे भजन तुम्ही आपल्या व्हिडिओच्या ब्लॉगच्या माध्यमातून. Thank you.
अशा प्रकारे बघू शकतो मी आतमध्ये आवाज येत असेल तर तुम्ही थोडे शॉर्ट्स बघितले भजनाचे अशा प्रकारे कोकणामध्ये भजन होतात गजरा बजरामध्ये भजन होतात देवाने टिकली लावायची असते पेटीला टिकली लावायची असते मग आता आरती करून जवळ थोड्या वेळामध्ये आतमध्ये भजन चालू झालेलं आहे आणि आवाज येत असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे भजन आवडेल मला माहिती आहे जर आवडलं नक्की लाईक करा शेअर पण करा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लास्टपर्यंत व्हिडिओ बघा
फ्रेंड फायनली आपण बघितलं की आजच्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे ही कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने भजनं आरती अशी म्हटली जाते. जर कोणाची आरतींची गरज राहिली असेल तर अत्यंत सॉरी, पुढच्या वर्षी आपण नक्की येऊ. आणि हां, उद्याचा दिवस आहे, उद्या सकाळी पण आरत्या होणार आहेत, कदाचित बघूया. जर झालं तर ठीक आहे. आणि उद्याचा आणि ह्याचा पुढचा जो व्लॉग असेल तो उद्या प्रॅक्टिसिंग असणार ढोलची, ताशाने कशा प्रकारे ताशा सजवायचा. प्रकारे तुम्ही गणपती मध्ये घरोघरी असे भजनं होतात. आमच्याकडे आलेले नाटेकरवाडी म्हणून भजन आलेलं, ते तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि आज आपण खाली गेलेलो आदूदादाकडे, ढोक्यांकडे. तिकडे होतं सत्यनारायणची पूजा. सत्यनारायणच्या पूजामध्ये कोइंडे भजन मंडळी ही आलेली. ती कुठून आलेली काय माहिती नाही, आय थिंक कालवेतूनच आली असतील. जाऊ, पण जर तुम्हाला अशा या कोकणातल्या व्हिडिओ जर बघायचे असतील, नक्की आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रात्रीच्या आता 9:30 वाजलेले आहेत, लवकर आलो मी. आता उद्या बाप्पाचं विसर्जन, खूप दुःख होणार आहे. उद्या बाप्पा आपल्या 5 दिवस आराध करतो, आपण देवाची पूजा अर्चा करतो, म्हणजे अक्षरशः रडू येतो आदल्या दिवशीपासून. असे 4 दिवस कसे निघून गेले काही समजले नाही बाप्पाचे. चला उद्या आपण बाप्पाचा निरोप घेऊया, पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण.